ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या ऊसाची कपात आम्ही होऊ देणार नाही। सरकारने प्रति टनी 10 रुपये ऊस बिलातून कपात करण्याचं धोरण अवलंबले। या धोरणाच्या विरोधात शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून लढा उभारेल असा खणखणीत इशारा कराड येथे आज 10 जानेवारीला कराडच्या विश्रामगृहात शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी दिलाय। पाहूया आपण त्यांच्या प्रतिक्रिया। कपाती आम्ही होऊ देणार नाही, याच्यासाठी आम्ही प्राणपणाने विरोध करणार आहे। हे टनाला 10 रुपये आणि तेही ज्या मुकादमाने ज्या कामगारांनी आमचे लाखो रुपये बुडवलेले आहेत, अनेक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर विकायची पाळी आली, अनेकांना आत्महत्या करायची पाळी आली, अशा लोकांच्यासाठी म्हणून पुन्हा आमच्या ऊसाच्या बिलातून प्रति टन 10 रुपये कपात करायचं जर सरकार ठरवत असेल तर अशा जीआरची आम्ही होळी केल्याशिवाय राहणार नाही आणि सबंध महाराष्ट्रभर याला आम्ही विरोध करणार आहोत हे सरकारने लक्षात घ्या।